आपलं हक्काचं बातमीपत्र। आज महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। राज्यातील उद्योग अन्यत्र चाललेत, राज्यातील गावे इतर राज्यात जायला मागतायत। महत्त्वाचे म्हणजे इथल्या महापुरुषांचा अपमान केला जातोय। अशा वेळी खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवून महाराष्ट्र काय आहे ते दाखवून द्या, असं आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खेळाडूंना केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यातील रोहा येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, उद्योजक पुनीत बालन, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे उपस्थित होते। इकडे सगळे आता जे काही मुलं मुली बसलेले आहेत, जे आता पुढच्या काही दिवसांमध्ये खेळणार आहेत, तो चमत्कार आपल्याला राष्ट्रीय पातळीवर दाखवायचा आहे। कारण तुमच्यावर जबाबदारी जेवढी मोठी असेल, हे जे झेंडे आपल्या प्रत्येक जिल्ह्याचे आहेत, काही दिवसानंतर तुमच्या हातात महाराष्ट्राचा झेंडा येणार आहे। आणि आज जर बघितलं तर महाराष्ट्राला प्रत्येक बाजूने दाबण्याचा प्रयत्न केला जातो। उद्योग क्षेत्रात असेल तर उद्योग दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न होतो। आपले जर राजकीय बघितलं तर तुमचे काही जिल्हे असतील, आपले काही गाव असतील, हे दुसऱ्या राज्यात नेण्याचा प्रयत्न होतो। पण हे सगळं होत असताना जेव्हा आपल्या महापुरुषांचा देखील अपमान होतोय, त्यावेळेला तुमच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे की तुम्ही जे कोणी आता नॅशनलसाठी जाणार आहात, महाराष्ट्र म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला सोन्याचं पदक मिळवून, तुम्हाला गोल्ड मेडल मिळवून तिथे दाखवायचं आहे की महाराष्ट्र खो खो कसा खेळतो। खेळत असताना खांद्यावर जबाबदारी हा विचार करू नका। खेळत असताना तुम्ही तो खेळ एन्जॉय करा, मजा घ्या त्या खेळाची, पण असं खेळा की तुमचा हा शेवटचा खेळ आहे आणि तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे, असं खेळा तर आणि तरच तुम्ही त्या वर्ल्ड कप पर्यंत पोहोचू शकाल। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।